भविष्यकाळात आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. अच्युत माने कागलमध्ये आरपीआयच्या वतीनं शाहू जयंती सोहळा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगट कागल तालुक्याच्या वतीनं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा व कागल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अच्युत माने यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे होते. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी नूतन कार्यालयाचे उद्घाटन अच्युत माने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. यावेळी उद्घाटनपर मनोगतात अच्युत माने म्हणाले की उत्तम कांबळे यांनी पक्षाचं कार्यालय उभा केलं हा आंबेडकरी चळवळीचा विजय आहे आणि ते शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारातून त्यांच्याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने होत असल्यामुळे याला अजूनही मोठी गती येईल. कारण याच कार्यालयाच्या माध्यमातून आपण संघर्ष करून आणि सर्वसामान्य बहुजनांचे प्रश्न सोडवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचं कार्य करू शकतो. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टर अमर कांबळे, उत्तम कांबळे, बाळासाहेब वाशीकर, दिलीप कांबळे, अनिल सिद्धेश्वर यांनी मनोगत व्यक्त केलं. स्वागत बाबासाहेब काकलकर यांनी, प्रास्ताविक बी आर कांबळे यांनी, तर सूत्रसंचालन वैभव प्रधान यांनी केलं. या कार्यालयासाठी दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, राजेंद्र टिप्पूपुरली, ॲडव्होकेट राहुल सडोलीकर, कृष्णात कांबळे, प्रदीप म्हस्के, तानाजी कांबळे, नामदेवराव कांबळे, अविनाश आंबपकर, सचिन मोहिते, अण्णासू आवळेसह परिसरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.